अभ्यासाची सुरुवात नेहमी सोप्या विषयापासून करायची आणि सोपा विषय कोणता असतो? गणित. फार सोपा आहे. चला नवोदयच्या पुस्तकामधील आपण पाहूया दहावं प्रकरण, त्याच्यातला स्वाध्याय 10.1. फार सोपा आहे. बघा पुस्तक उघडा आणि त्याच्यातला पहिला प्रश्न 2.7 ला 149.93 ने गुणल्यावर अंदाजे म्हणजेच काय रे? पक्क नाही, अंदाजे गुणाकार किती येतो? तुम्ही म्हणतात ना रे अंदाजे किती वाजता ट्रेन आहे, अंदाजे कधी येईल, बरोबर आहे की नाही? तसंच आहे, ह्याचं अंदाजे उत्तर सांगायचं आहे. तर मग फार सोपं आहे मुलांनो, हे बघा ह्यानं ह्याला गुणायचं आणि अंदाजे उत्तर. मग 2.7 ह्या दशांशच्या पुढं 7 हे 5 किंवा 5 पेक्षा मोठा अंक आहे म्हणून इथं येईल 3. कसं काय 3 आलं? कारण ह्याच्यातला 1 वाढलेला इकडं जाईल, ते 2 होतं 3 झालं, गुणिले 149.93. आता आपल्याला तिथे शब्द काय आहे? अंदाजे. मग आता अंदाजे करायचं असेल तर ह्या 149च्या पुढं दशांश चिन्हाच्या पुढं दशांश 9 आहे, हा 9 5 किंवा 5 पेक्षा मोठा आहे म्हणून तो 1 इकडं वाढेल आणि तो किती येईल? मग 149मध्ये 1 मिसळले 150 झाले. आता याचा गुणाकार करायचा, 15 × 2 = 30, 15 * 3 = 45, 10 होतं, 10 दिलं 450 म्हणून याचं उत्तर आलं पर्याय नंबर डी. होता ना सोपा प्रश्न? पाहूया असा सोपा प्रश्न पुढचा. हा बघा मुलांनो, दुसरा प्रश्न पण फार सोपा आहे. बघा काय दिलंय, 93.45 ला 0.015 ने भागल्यावर अंदाजे उत्तर काय येईल असं म्हणलंय, अंदाजे म्हणलं. बघा मग आता अंदाजे म्हणजे कसं काढायचं रे? तर बघा आता भागल्यावर, यानं याला भागल्यावर, बरोबर आहे, म्हणजेच काय? बघा 93.45 छेदस्थानी 0.015, बरोबर आहे. 93.45 0.015 भागायचं. मग आता दशांश चिन्ह 3 स्थळानं पुढं सरकवा, मग खालचं 3 स्थळानं सरकलं तर वर पण पुढं द्यावं लागेल, मग इथं काय येईल? नुसतं 15, कारण इथून 1, 2, 3 स्थळांनी इथं आलं. मग वरसुद्धा इथं 1, 2, 3 इथं घ्यावं लागेल, इथं काही नाही म्हणजे 0 घ्यावं लागेल, म्हणजेच काय? 93 आणि त्याच्या पुढं घ्यावे लागतील 450, म्हणजे हे दशांश स्थळ इकडं आलं. अशा पद्धतीनं वर झाले 93,450, खाली झाले 15. मग आता आपल्याला प्रश्न विचारलाय की यानं याला भागल्यावर अंदाजे उत्तर किती येईल. अरे मग किती सोपं आहे हे बघा मुलांना. बघा आता जर समजा इथं ठेवलं मी, इथं समजा ठेवलं 5 आणि इथं 9, तर 9, 9, 81 आणि 9, 8, 72 असं आहे, म्हणजे 9 आणि 8, 8 × 64, 8, 9, 72 72 जो आहे तो अंक येईल, बरोबर आहे. तसंच 15 च्या पाड्यात 15 × 1 = 15, 15 × 2 = 35, 15 × 3 = 44, 15 × 4 = 75, 15 × 6 = 90 आहे, बरोबर आहे. आणि 90च्या पुढे 1, 2, 3 अंक आहेत, म्हणजे नक्कीच 1, 2, 3 0 येतीलच, म्हणजेच अंदाजे बघा 15 × 6 = 30 याचा जर गुणाकार केला तर किती येईल? 15 × 5 = 75, 15 × 6 = 90 आणि 90च्या पुढं 1, 2, 3 0 जर दिले तर उत्तर आपलं तेवढं येऊ शकतंय. हे किती झालं? 90,000. आणि हे किती आहे? 93,000. म्हणजे 90,000 पेक्षा 93,000 मोठे आहेत म्हणून ह्याचं अंदाजे उत्तर किती येईल? पर्याय नंबर डी. बघूया विद्यार्थी मित्रांनो तिसरा प्रश्न काय दिलाय. तिसऱ्या प्रश्नामध्ये पुढीलपैकी कोणत्या संख्येची अधिकतम सन्निकटता, कंसात दिले 6.02/1.97 शी आहे, म्हणजे याच्याशी जवळ एकता कोणाची आहे? फार सोपा प्रश्न रे मुलांनो, अंश छेदात मांडणी करायचं. बघा 6.02/1.97 बरोबर, दशांश चिन्ह इथं 2 स्थळानंतर आहे, इथं पण 2 स्थळानंतर आहे म्हणून वर येईल 602/1.97. 197 हे कशाच्या जवळ आहे रे मुलांनो? 197 200च्या जवळ आहे. मग 200चा जर पाडा म्हणला, 201, 202, 402, 400 आणि 203, 600, 203, 600 म्हणजे 3 हे भागाकार अंदाज येऊ शकते म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर सी. फार सोपं आहे. पहा पुढचा, पाहूया विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न.
चौथा काय दिले चौथ्या प्रश्नात 20.03 आणि 18.01 यांचा गुणाकार. आता यांचा गुणाकार करायचा आहे आणि ह्यांचा गुणाकार कसा करायचा तर दशांश चिन्ह विरहित पूर्णांकात कसा येईल. मग आता ह्यांचा आपल्याला करायचा आहे गुणाकार आणि दशांश चिन्ह विरहित कसा येईल म्हणजे पूर्णांक किती ते काढायचं. मग फार सोपं आहे मुलांनो. या दशांश चिन्हाच्या इकडे शून्य आहे, या शून्याच्या इकडे तीन आहे आणि हे पाच किंवा पाचपेक्षा लहान आहेत म्हणून ते काही वाढणार नाहीत. म्हणून इथं काय राहील, फक्त 20 आणि इथं 18.01 म्हणजे एक तर पाचपेक्षा लहान आहे, शून्य तर शून्यच आहे म्हणून हे पण अंक कुठले वाढणार नाही, तिथे राहील 18. मग 18 आणि 20 गुणाकार हे बघा, 18 आणि 18 दोन्ही 36 आणि त्याच्यापुढे 10 दिलं 360 म्हणजे ह्याच्यातलं उत्तर पर्याय नंबर कोणतं येईल, पर्याय नंबर ए. फार सोपा आहे. पहा पुढचा प्रश्न. प्रत्येक प्रश्न हे आधीच्या प्रश्नासारखाच आहे मुलांनो. पहा बरं, हा पण किती सोपा प्रश्न आहे. काय दिले या प्रश्नामध्ये, दिलेल्या संख्या निकटतम दशांशात पूर्ण करून सोपे रूप द्या. मग आता निकटतम दशांशात, मग आता फार सोपं आहे. निकटतम दशांश म्हणजे काय, आता बघा शून्य आहे, दशांश चिन्हाच्या पुढं पाच किंवा पाचपेक्षा मोठा अंक आहे का, नाही आहे, मग तो वाढणार नाहीच आहे. मग इथं राहील नुसता 1 × हे दशांश चिन्हाच्या इकडं 5 आहे आणि या दशांश चिन्हाच्या इकडं दशांश आहे 9, शतांश आहे 7. अरे पण हे 9 जे आहे ना तो 9 पाच किंवा पाचपेक्षा मोठा आहे म्हणून तो वाढल 1 वाढल अलीकडे. मग आता इथं तर दशांश चिन्ह म्हणून इथंच वाढल 1 5 ऐवजी इथं होईल 6. मग 6 × 1 बरोबर किती येईल, 6. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर बी. फार सोपा आहे. पहा पुढचा प्रश्न. बघा विद्यार्थी मित्रांनो, ए तुम्ही हे सगळं अगोदर सोडवताना तुमचे जे उत्तर आले होते तेच आता यायलेत, आहे ना सोपे सोपे प्रश्न. पहा 6वा प्रश्न, 4456 ही संख्या जवळच्या हजारात पूर्ण केल्यास काय येईल. बघा ह्या 4 पर्यायापैकी कोणता येईल, हे बघा रे फार सोपे, एकदम सोपे. एकक, दशक, शतक, शतकस्थानी कोणता अंक आहे रे 4. आता हा जो 4 अंक आहे, 4 अंक 5 पेक्षा लहान आहे. 5 किंवा 5 पेक्षा जर मोठा असता तर अलीकडे 1 वाढला असता, पण हा 5 पेक्षा लहान असल्यामुळं जवळच्या हजारात आपल्याला असंच लिहावं लागेल 4000. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर बी. किती सोपा प्रश्न आहे. पहा शेवटचा प्रश्न. बघा विद्यार्थी मित्रांनो, बोलत बोलत आपला शेवटचा प्रश्न सुद्धा आला. किती सोपे प्रश्न आहेत. पहा 7वा प्रश्न, काय दिले त्याच्यामध्ये, 2.05 + 1.01 × 2.99 ची सर्वात जवळची किंमत कोणती. आता हे सगळं आपल्याला लिहायचं आहे अंदाजे. मग आता कारण प्रकरणाचं नावच आहे आपलं अंदाजीकरण, मग आता बघा बरं, 2.05 + 1.01 आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर नीट पाहिला तर तुम्हाला काय दिसून येईल की यामध्ये जे गुणाकाराच्या पुढं 2.99 आहे हे दशांश चिन्हाच्या पलीकडं 9 आहे म्हणजे 5 किंवा 5 पेक्षा मोठा अंक असल्यामुळं तो 1 वाढल म्हणजे इथं किती येईल रे 3. इतकं समजलं. पुन्हा 1.0 पुढं 0 आहे, हे 0 तर 5 पेक्षा लहान असल्यामुळे इकडे 1 वाढणारच नाही म्हणून इथं राहील नुसतं 1. आणि इथं दशांश चिन्हाच्या इकडं 5 आहे आणि 0 आहे, दशांश चिन्हाच्या इकडे 0 आहे आणि इकडे किती 5, ठीक आहे, इथं 5 आहे म्हणून इकडे 1 वाढल म्हणजे दशांश चिन्ह 1 येईल, पण हे 1 इकडं वाढणार नाहीत म्हणून इथं राहील फक्त 2. मग आता ह्याचं किती येईल उत्तर, 3 × 1 = 3 आणि इथं 2 + 3 इथं उत्तर आलं 5. म्हणून उत्तर येईल पर्याय नंबर बी. फार सोपं असा हा सगळा स्वाध्याय आहे आणि याच्या पुढचाही स्वाध्याय खूप सोपा आहे, पण अट काय आहे, तुम्हाला स्वाध्याय 10.2 अगोदर स्वयं अध्ययनानं सोडवा आणि नंतर मग पुन्हा त्याचं मार्गदर्शन घ्या. सोडवा मग लगेच मुलांनो.